मित्रांनो तुमच्या सेवेमध्ये पुन्हा एकदा हजर आहे आपल्याच युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे फ्री ऑनलाईन एज्युकेशन या व्हिडिओच्या माध्यमातून आपण चार कॉन्सेप्ट शिकणार आहोत बघा कीप म्हणजे ठेवणे आणि पूट म्हणजे बी ठेवणे एक म्हणजे कंप्लेन आणि कंप्लेंट ह्या यांच्यामध्ये फरक काय आहे नेमकं का। आय एम डन आणि आय हॅव डन काय फरक आहे आणि आय एम गॉन आणि आय हॅव गॉन यांच्यामध्ये काय फरक आहे चार कॉन्सेप्ट आपण एका व्हिडिओच्या माध्यमातून शिकणार आहोत चला पुढे जाऊ कोणताही वेळ न घेता डायरेक्ट सुरू करूया आता दोन्हींचा अर्थ जर ठेवणे आहे तर मग फरक काय बरोबर ना ठेवणेच आहे तर काय फरक बरोबर मग हे जे आहे ना पूट ते चालतं फिजिकली एखादी गोष्ट उचलून कुठेतरी आपण ठेवत असतो ते ठेवणे म्हणण्यासाठी आणि हे जे आहे हे सुद्धा फिजिकली चालतं मग फरक काय तर हे प्लस नॉन फिजिकली सुद्धा चालतात नॉन फिजिकली ते तुम्हाला समजून देतो मी एक दोन आणि तीन एक्झाम्पलच्या माध्यमातून हे बघा आय हॅव पुट माय बुक मी माझं पुस्तक ठेवले आहे कुठे ऑन द टेबल हे ऑन द टेबल लिहा नका लिहू आपली मर्जी हां आणि इथं बघा आय हॅव पुटच्या जागी मी आता किपचं वित्री केलं केप्ट माय बुक दोन्ही सारखेच वाक्य आहेत पण एका ठिकाणी मी पुट वापरलं एका ठिकाणी केप्ट वापरलं काय फरक है? ये पन आहे हे पण वित्री आहे आणि हे पण वित्री आहे क्रियापदाचं थर्ड फॉर्म आहे मग पुटचं थर्ड फॉर्म पुटच येतं व्ही टू वी थ्री सगळं पुट पुटच येतं आणि याचं के किपचं किप आणि केप्ट केप्ट म्हणजे थर्ड फॉर्म आहे केप्ट म्हणून इथेही थर्ड फॉर्म इथेही थर्ड फॉर्म कारण हे जे आहे हे फिजिकलीसाठी दोन्ही चालतात म्हणजे अशा वाक्यात पूट पण चालेल केप्ट पण चालेल पण किप जो आहे ना तो नॉन फिजिकलीसाठी चालतो म्हणजे भौतिक गोष्ट नाही ज्याला आपण टच करू शकत नाही स्पर्श करू शकत नाही उचलू शकत नाही हातात घेऊ शकत नाही अशा गोष्टींसाठी सुद्धा किप चालतो ते इथं कळेल तुम्हाला बघा कीप इट अप टू यू आपण एखाद्याला म्हणतो मध्येच बोलताना एखादा व्यक्ती आपल्याला मध्येच सल्ला द्यायला लागतो किंवा मार्गदर्शन करायला लागतो किंवा एखादा लेसन सांगायला लागतो तर त्याला म्हणतो हे तुझं मार्गदर्शन किंवा तुझा सल्ला तुझ्याकडंच ठेव किंवा तुझ्यापर्यंतच ठेव मला काही सांगू नको अशा वेळेस कीप इट अप टू यू असे वाक्य बोलले जातात कीप म्हणजे ठेवणे म्हणजे तुझा सल्ला मार्गदर्शन तुझं काही पण असेल ते तुझ्यापर्यंतच ठेव म्हणजे ते तुझ्यापर्यंतच ठेव असं म्हणायचं आहे ते तुझ्यापर्यंतच ठेव ह्या अर्थाने आपण ठेव म्हटलं मग काय ठेव सल्ला जरी असेल मार्गदर्शन जरी असेल काही बी असेल तर ते किंवा शिकवणं असेल तर ते काही उचलण्यासारखी वस्तू आहे का एखादी गोष्ट ज्याला आपण उचलू सल्ला किंवा काही पण असेल ते अशा गोष्टी ज्या उचलता येत नाही किंवा हातात घेता येत नाही किंवा टच करता येत नाही सल्ला मार्गदर्शन यांना आपण स्पर्श करू शकतो नाही हे एक नॉन फिजिकल गोष्टी आल्या हां ज्या आपण टच करू शकत नाही पण एक आपण मानतो की सल्ला असतो मार्गदर्शन असतं शिकवणं असतं तर त्या गोष्टी टच करता येत नाही अशा गोष्टींसाठी आपण कीप वापरतो पुढे जावं वा आपण कंप्लेन आणि कंप्लेंट जसं आय आता इथून आपलं पुढचं हे सुरू झालंय कंप्लेंट म्हणजे आणि कंप्लेंट म्हणजे काय तर आय हॅव कंप्लेन अगेन्स्ट यू बरोबर मी तुझ्या विरुद्ध अगेन्स्ट यू तुझ्या विरुद्ध तक्रार केलेली आहे हे प्रेझेंट परफेक्टेन्स आहे मी आता काय करतो तसंच वाक्य आय हॅव फाईल बी म्हणतात फाईल कंप्लेंट करणे ह्या अर्थाने म्हणजे करण्यासाठी कंप्लेंटच्या वाक्यामध्ये किंवा इथं आपण लॉज बी म्हणतो लॉज्ड म्हणजे नोंद करणे ह्या अर्थाने लॉज कंप्लेंट बघा अगेन्स्ट यू इथं जे आहे ना सब्जेक्ट हॅव हॅज आणि व्ही थ्री हे व्ही थ्रीचं कंप्लेन सॉरी याचं वित्री करावं लागेल थर्ड फॉर्म म्हणजे आय कंप्लेन बी म्हणता येईल आय कंप्लेन आणि त्याचं थर्ड था था फॉर्म करायचं तर कंप्लेंट हं तर हे व्हित्री आहे आणि इथं आपण व्हित्री घेऊन कंप्लेंट वापरलं आहे हे नाऊन म्हणून आलेलं आहे याचा अर्थ काय तर कंप्लेन हा जो शब्द आहे ते वर्ब आहे वी वन म्हणून वापरलं गेलं आहे वापरलं जातं आणि हे नाऊन म्हणून वापरलं जातं नाम अगेन्स्ट टू म्हणजे याचा अर्थ फक्त तक्रार आणि याचा अर्थ तक्रार करणे क्रियापद आणि हे नाऊन ह्या अर्थाने वापरले गेले म्हणजे दोन्हीमध्ये फरक आहे एक नाऊन असतं आणि एक क्रियापद असतं समजलं आता आय एम डन आणि आय हॅव डन ह्याच्यात काय फरक आहे तर यात मी डायरेक्ट तोंडी सांगून देतो न लिहिता आय एम डन म्हणजे काय माझं झालं ज्यावेळेस आपल्याला एखाद्याला म्हणायचं माझं झालं त्यावेळेस आपण आय एम डन म्हणतो आणि हे प्रेझेंट परफेक्ट आहे हे सर्वांना माहिती आहे म्हणजे आय हॅव आणि विथ्री म्हणून मा आय हॅव डन म्हणजे मी केलेलं आहे एखादं कोणतंही कार्य असेल ते कार्य हां ते कार्य केलेलं आहे आय हॅव डन आणि आय एम डन हे कधी माझं झालं म्हणजे समजा आपण एखाद्याला म्हटलं जेवण करून ना मग त्याचं जेवण झालेलं असेल तर काय आय एम डन हां एखादा क्रिकेट खेळत असला मग तू बॅटिंगला जाणं असं म्हटलं पण तो ऑलरेडी आऊट झालेला आहे तर त्याला आपण विचारलं तू जा ना बॅटिंग करायला तर तो काय म्हणेल आय एम डन किंवा तशाच प्रकारच्या वाक्यात आपण आय हॅव गॉन आय एम गॉन uh, बी म्हणतो चला हे पहिले समजून घेऊ आय एम डन म्हणजे काय माझं झालं एखादी क्रिया झाली असं ह्या अर्थाने आणि मी एखादी क्रिया केलेली आहे असं म्हणण्यासाठी आय हॅव डन म्हणतात ना जसं मी एखादी क्रिया केलेली आहे जसं आय हॅव डन माय होमवर्क मी माझं होमवर्क पूर्ण केलेलं आहे किंवा केलेलं आहे केले असं म्हणतो ना त्यासाठी आपण असे वाक्य वापरत असतो क्रिया पूर्ण केलेली आहे असं म्हणण्यासाठी इथं आय एम गॉन म्हणजे मी गेलो असं म्हणतो ना मी गेलो म्हणजे एखादी गोष्ट वाईट झाली थोडीशी वाईट त्यासाठी आय हॅव गॉन म्हणजे मी गेलेलो आहे म्हणजे फिजिकली आपण चालून गेलेलो आहे कुठेतरी हां किंवा मी अमेरिकेला गेलेलो आहे कधीतरी मी अशा अर्थाने आपण मी गेलेलो आहे मी तिथं पोहोचलेलो आहे अशा अर्थाने आपण हे प्रेझंट परफेक्टमध्ये आय हॅव गॉन वापरतो पण आय एम गॉन जसं एखादा आऊट झाला तर काय चांगलं नाही झालं थोडंसं वाईट झालं असं दाखवायचं आहे तर आय एम गॉन मी गेलो किंवा एखादा मुलगा कुठेतरी सामना खेळून आला किंवा परीक्षा देऊन आलं चला एखादी एक एक्झाम देऊन आला त्यावेळेस त्या मुलाला विचारलं घरच्यांनी कसे पेपर गेले किंवा एक, कशी एक्झ कशी एक्झाम गेली तर मग तो काय म्हणेल आय एम गॉन कधी म्हणेल ज्यावेळेस त्याला भरोसा नाही की मी पास होईल किंवा काहीतरी चांगले मार्क्स येतील असं अशी गॅरंटी नाही आहे तर त्यावेळेस काहीतरी वाईट होणार आहे असं दिसतंय ना मग आय एम गॉन आपण म्हणतो ना मी तर गेलो राहू अशा पद्धतीने आय एम गॉन म्हटलं जातं आणि माझं झालं म्हणायचं तर आय एम डन म्हटलं जातं आणि हे तर प्रेझेंट परफेक्ट आहे हे आपण प्रेझेंट परफेक्टमध्ये शिकलो आहे ऑलरेडी आणि ह्यामधला फरक तुम्हाला इथे मी सांगितला आहे ठीक आहे व्हिडिओ आवडला असेल नक्की आवडला तर लाईक करा माझं चॅनल सबस्क्राईब केलं नाही तर करून घ्या आणि एक कमेंट नक्की टाका बेलचा आयकॉन दाबायला विसरायचं नाही सबस्क्राईब केल्यानंतर भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर हॅव अ नाईस डे जय हिंद वंदे मात्र